विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही खेळ खेळता ना, तुम्हाला कुठले खेळ आवडतात? हो का, मस्त. क्रिकेट खेळता, कबड्डी खेळता, अजून खो खो. बरं, तुम्हाला खेळांमध्ये बक्षीस मिळालेली आहेत का? कुठले? जिल्हास्तरीय? हां, ठीक आहे. तर जसं आपल्याला गेम खेळ खेळायला आवडतं, तसंच त्याच्यात मेडलही भेटत जातात. जशी आपण प्रगती करू खेळामध्ये, तशी आपल्याला मेडल भेटत जातात किंवा बक्षिसं भेटत जातात. तसंच तुम्हाला सांगा, तुम्हाला कुठले कुठले बक्षिसं भेटलेले? ठीक आहे. तर असेच अशाच एका आपण ऑलिम्पिक वीराची आज पाठ पाहणार आहोत. खाशाबा जाधव म्हणून एक ऑलिम्पिक वीर होते, त्यांच्याशी निगडीत आपण एक पाठ पाहणार आहोत. ओळख थोराची. आजच्या आपल्या पाठाचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ओळख थोराची. खाशाबा जाधव. संजय दुधनी यांनी लिहिलेला हा पाठ आहे, तो पाहणार आहोत आपण. कराड मधील कृष्णा नदीच्या काठावर गोळेश्वर हे छोटेसे गाव होते. पुतळा बाई व दादासाहेब यांच्या खाशाबा हा छोटासा सनसनीचा मुलगा, म्हणजे चिकाटी असलेला, हुशार असलेला, अण्णा या टोपन नावाने ओळखल्या जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिक वीर झाला. त्यांना खाशाबाला काय बोलायचे? अण्णा बोलायचे. तो खाशाबाला अण्णा बोलायचे आणि नंतर ते पुढे काय झाले? ऑलिम्पिक वीर झाले. खाशाबाचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते व त्यांचे वडील तरुणपणीच आखाड्यातील कुस्त्या गाजवत होते. त्यांचे वडील काय होते? खाशाबाचे आजोबा काय होते? कुस्तीपटू होते. आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा कुस्तीमध्ये खूप आखाडे गाजवले होते, म्हणजे खूप कुस्त्या जिंकल्या होत्या. वडिलांच्या तालमीत खाशाबाचे कुस्तीचा श्री गणेश झाला आणि त्यांचे मातेशी नाते जुळले. त्यांनी काय केलं? वडिलांनी त्यांना ट्रेनिंग दिली किंवा अभ्यास दिला, कुस्ती कशी खेळायची, कसे कुस्तीला काय करावं लागतं, कुस्ती कुठे खेळतात मला सांगा? मातीत खेळतात. आता भरपूर ठिकाणी मॅट वगैरे वापरतात, पण अगोदर कुठे खेळायचे? मातीत खेळायचे. तर त्यांनी मातीशी नातं जुळलं, म्हणजे मातीशी नातं जुळलं म्हणजे मातीत कुस्ती खेळायला सुरुवात केली. प्रतिस्पर्धा मलखांब चित्त करणे, म्हणजे पुढचा जो कुस्ती आपल्या बरोबर खेळतो त्याला पाडणे. मान कशी पकडायची? कुस्तीत सर्वात अगोदर काय करतात? मान पकडायला पाहतात. मान पकडलं की काय होतं? पाडता येतं. पट कसा काढायचा? त्याच्या तावडीतून कसं सुटायचं? कुस्तीवीरांनी जर समजा आपल्याला एकाने दुसऱ्याला पकडलं तर त्या पट काढणे म्हणजे त्याच्या तावडीतून सुटणे. धडे खाशाबाच्या वडिलांनी खाशाबांनी त्यांच्या वडिलांकडून आत्मसात केले. आत्मसात केले म्हणजे वडिलांनी त्यांना शिकवले आणि ते त्यांनी शिकून घेतले. त्या काळची गावागावात ऊस भरायचे. या ऊसात जत्रेत आखाडे भरत. अगोदर काय होतं? आता कसं होतं? स्पर्धा मोठ्या मोठ्या स्कूल घेतात किंवा जिल्हास्तरीय होतात, राज्यस्तरीय होतात. अगोदर कसं होतं? यात्रेत किंवा जत्रेत या भरायच्या कुस्तीचे मोठे मोठे आखाडे राहायचे आणि तिथे कुस्त्या व्हायच्या. मला सांगा, तुमच्या गावात ते यात्रेत भरतात का? हो का, ठीक आहे. मग आता आपण पाहतो की तिथे गदा वगैरे देतात, चांदीची गदा किंवा पितळीची गदा, सोन्याची गदा, 51,000, 21,000, 1,00,000 मोठे मोठे कुस्त्यांवर बक्षीस ठेवले जातात आणि यात्रेच्या वेळेत अशा कुस्तीचे आखाडे गाजवले जातात. खाशाबांनी वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेत कुस्ती गाजवली होती. त्यांनी काय केलं? पहिल्यांदा सुरुवात कुठून केली? यात्रेपासून केली. यात्रेत पहिल्यांदा कुस्ती खेळली आणि ती जिंकली त्यांनी. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हायस्कूल, तुम्हाला माहिती आहे का, शाळेत त्यांच्या गावात फक्त प्रायमरीचं स्कूल होतं आणि सेकंडरीसाठी त्यांनी कुठे गेले? हायस्कूलच्या
शिक्षणासाठी कुठे गेले ते टिळक हायस्कूल मध्ये गेले, म्हणजे गावापासून 5 किलोमीटर लांब जायचे. गोळेश्वर गावापासून हायस्कूल 5 किलोमीटर दूर होते. सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी परत यायचे, म्हणून ते पळत घरी यायचे. काय करायचे, त्यांना गावापासून 5 किलोमीटर पायी जावं लागायचं. 5 किलोमीटर जाणं आणि 5 किलोमीटर परत येणं. मग त्यांना काय व्हायचं, शाळेचा टायमिंग धरून रात्र व्हायची परत यायला. मग ते काय करायचे, चालत न जाता पळत जायचे, म्हणजे पळत गेल्यावर वेळ कव्हर होईल आणि नंतर मग ते लवकर परत घरी येतील. मला सांगा, तुम्ही कसे स्कूलमध्ये येता, बसनी येता, सायकलनी येता? मला सांगा, जर समजा बस किंवा सायकल जर पंक्चर झाली, तुम्ही पायी येता का? नाही, पप्पा मला बाईकवर नेऊन सोडा बोलताना. तुम्ही बोलताना तर ते तसं नव्हते करत, ते स्वतः पायी जात होते स्कूलमध्ये आणि वेळ वाचावा म्हणून चालत न जाता पळत जायचे. पळत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांच्या कुस्तीत दम चांगला तयार झाला. ते काय करायचे, पळत जायचे आणि पळत यायचे. त्याच्यामुळे त्यांचे पाय काय झाले, ताटक झाले आणि दम बसला. म्हणजे आपण जर कुठलाही खेळ खेळला तर आपला काय होतो, स्टॅमिना वाढतो. स्टॅमिना वाढला म्हणजे आपण छान जेवण करतो, छान झोपतो, प्रतिकार शक्ती वाढते. तसं त्यांचंही दम वाढून गेला कुस्तीत. अनमानी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले. पावसाळ्यात झाडा झुडपात गुडघ्या इतका चिखल तुडवत पायाची तमा न बाळगता खाशाबाने शिक्षण व व्यायामाची साधना केली. त्यांनी काय केलं, त्यांच्या गावात जेव्हा ते गावापासून 5 किलोमीटर पायी जायचे तेव्हा गुडघ्या इतका चिखल राहायचा, म्हणजे एवढा चिखल राहायचा, तेवढ्या चिखलातून ते जायचे यायचे. आणि पायात, मला सांगा, आता आपल्याला एक दिवस जर शूज नसेल तर आपण म्हणतो नाही नाही आज मी स्कूलमध्ये नाही जाणार. तुम्ही बोलताना असं की मी आज स्कूलमध्ये नाही जाणार, मला शूज नाही आहे, मला नवीन शूज आल्याशिवाय मी स्कूलमध्ये नाही जाणार. पण त्यावेळेस तशी परिस्थिती होती का, नव्हती. ते काय करायचे, अनुमानी म्हणजे बिना चप्पलचं जायचे. तेवढ्या चिखलातून उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, ते बिना चप्पलचे जायचे. कुठल्याही ऋतूची पर्वा न करता, पावसाळा असला तरी त्यांच्याकडे चप्पल किंवा शूज नसायचे. उन्हाळा असो, हिवाळा असो, हिवाळ्यात थंडी कितीही वाजली तरी पण ते जायचे आणि उन्हाळ्यात कितीही ऊन लागलं, पाय कितीही पोळले तरी बिना चप्पलचं जायचे ते. त्याच्यामुळं ते कसे झाले, त्यांचे पाय कसे झाले, काटक झाले. त्यांनी काय केली, नेहमी व्यायाम केला, अभ्यास केला आणि त्याची साधना केली, म्हणजे त्याच्याविषयी खूप तत्पर झाले ते. आणि त्यांनी तत्पर होऊन त्यांनी खूप त्याचा साधना केली, म्हणजे त्याच्याविषयी खूप अभ्यास केला व ते पुढे जागतिक सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडाच्या 15व्या महोत्सव फॅलेंटाईनचा राजधानी हेलिसिंग येथील 1992 साली पार पडली. त्यांनी काय केलं, पहिल्यांदा जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 15व्या महोत्सवामध्ये पार्टिसिपेट केलं, म्हणजे सहभाग घेतला. ते कोणत्या वर्षी, 1952व्या वर्षी त्यांनी काय केलं, पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भाग घेतला. तेथे खाशाबांनी भारतातला कुस्ती या खेळाचा प्रकार कांस्य पदक मिळवून दिली. आपल्या भारतातून पहिल्यांदा 1952 साली कुस्तीपटू म्हणून गेले होते ते. पहिल्यांदा गेले होते कुस्ती आपली भारतात ऑलिम्पिकसाठी आणि त्यांनी त्याच्यात कांस्य पदक मिळवलं. पहिल्याच वेळेस आपली कुस्ती भारतातून 1952 मध्ये कांस्य पदक मध्ये गेली आणि त्याच्यातही त्यांनी कांस्य पदक मिळवलं. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होते. 1952च्या अगोदर आपल्याला ऑलिम्पिकमध्ये कुठलंही पदक मिळालेलं नव्हतं, पण कुस्तीला 1952 साली भारताला पहिल्यांदा कांस्य पदक मिळालं आणि ते कुणामुळं मिळालं, खाशाबा जाधवमुळं मिळालं. मग मला सांगा, आपण गेम खेळतो, आपण असं स्वप्न पाहायला काय हरकत आहे की जर मी छान क्रिकेट खेळतो किंवा बास्केटबॉल खेळतो, कबड्डी खेळतो, तर
त्याची जर आपण तयारी केली, त्याचा वेळ दिला, अभ्यासासोबतच त्याला जर वेळ दिला तर छान स्पर्धेत उतरू शकतो किंवा वेगवेगळ्या स्पर्धेत जाऊन आपल्याला ऑलिम्पिकला जाता येतं, बरोबर? कुठल्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, नॅशनल लेवलच्या कुठल्याही स्पर्धेला जाता येतं. पण आपण काय करावं लागेल, त्याच्यासाठी साधना करावी लागेल, त्याची मेहनत घ्यावी लागेल, व्यायाम करावा लागेल, जेवणाकडे लक्ष द्यावं लागेल. तुम्ही जर नुसते खेळतच बसलात, अभ्यास नाही केला तर चालेल का? अभ्यासही करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप किंवा जेवण, जेवणाकडेही लक्ष द्यावं लागेल. तुम्ही जर नुसतं जंक फूड खात राहिलात तर तुमची हेल्थ चांगली राहील का? नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला जेवण, भाजी पोळी, हेल्दी जेवण, कडधान्य वगैरे खावं लागेल, दूध प्यावं लागेल, बरोबर ना? मग जेवण तुम्हाला हेल्दी करावं लागेल, त्याच्यामुळे तुम्हाला जेवणाकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल, तब्येतीकडे लक्ष. सकाळी व्यायाम कोणकोण करतं मला सांगा बरं. सकाळी उठून व्यायाम करणे, वॉकिंग करणे, कोण जातं? जाता तुम्ही सगळे? व्हेरी गुड, खूप हुशार आहेत माझ्या क्लासमधली मुलं. ठीक आहे, तर मला सांगा, नॅशनल लेवल किंवा राज्यस्तरीय स्पर्धेत कुणी जा गेलेला आहे आपल्या क्लासमधून? ठीक आहे, मग तुझं स्वप्न काय बेटा? ठीक आहे, बघा त्याच्याकडे तुम्ही सगळेजण. त्याला किती छान स्वप्न बघतो तो की मला नॅशनल लेवलला जायचंय, मला इंटरनॅशनल लेवलला जायचंय. मग असं त्यांनी खाशाबांनी सुद्धा असं स्वप्न बघितलं आणि ते भारताला कांस्य पदक घेऊन आले. तसं आपणही करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल, बरोबर? ठीक आहे बेटा.